ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी. जामखेडमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जामखेड तालुक्यातील विद्युत महावितरण कंपनीने श्वेत पंपासाठी दिवसा 8 तास विद्युत पुरवठा चालू केला. जामखेड शेजारील असणाऱ्या आष्टी येथे बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहता जामखेडमधील शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यावर धोका होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीचा विद्युत पुरवठा बंद करून दिवसा विद्युत पुरवठा शेतकऱ्यांसाठी चालू करण्याचा निर्णय आमदार रोहित पवार आणि विद्युत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कासलीवाल यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ची परिस्थिती बघता बिबट या प्राण्याने आष्टी तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण तयार केल्याने आष्टी तालुक्या शेजारीच जामखेड विभागातील डोणगाव, आरणगाव, पारेवाडी हे विभाग येत असल्याने तेथील शेतकऱ्यांना रोज पाणी शेतीसाठी पाणी देण्यासाठी खूप अडचणी येत असल्याने त्यांची प्रश्न आपण मार्गी लावून त्यांच्यासाठी आपण रात्रीचं टायमिंग वगळून त्यांना आपण सकाळी 5 ते 1 आणि दुसरा सत्र दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत अशा रीतीने केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री जाऊन शेतीवरती पाणी भरण्याचा जो प्रश्न आहे तो आपण येथे सोडवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. पारनेरमधील मणिकर्णिका लॉन समोर लावण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी सकाळी 6 वाजता चोरून नेली. यासंदर्भात ATN ए केबल नेटवर्कचे संचालक अनिल औटी यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 24 नोव्हेंबर रोजी औटी यांच्या केबल नेटवर्क येथे नोकरीस असलेला प्रमोद शिंदे हा सकाळी 6 वाजता मणिकर्णिका लॉन समोर दुचाकी लावून जॉगिंगसाठी गेला असता चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. जॉगिंग आटोपून प्रमोद सकाळी 7 वाजता परतला असता लॉन समोर दुचाकी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांच्यासह अनिल औटी यांनी दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने पारनेर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेला 17 किलो चांदीचा मखर 18 नोव्हेंबर रोजी रात्री चोरी झाला. त्याचा तपास 12 दिवस उलटून गेले तरीही लागलेला नाही, त्यामुळे या चोरीचा तातडीने तपास लावावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंफूर्तीने आज सकाळी रास्ता रोको व गावबंद आंदोलन केले. राहता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्यनारायण महापूजा घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये आणि वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचे काम करण्याकरिता निवेदन देऊनही प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही, मात्र हे निवेदन घेण्यासाठी राहता नगरपालिकेला मुख्याधिकारीच नसल्यामुळे गेल्या 1 वर्षापासून नगरपालिकेला स्वतंत्र मुख्याधिकारी द्या अशी मागणी करूनही नगरपालिकेला स्वतंत्र मुख्याधिकारी अजून मिळालेला नाही, त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या गेटला निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात पोहोचू लागली आहे. आज राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्ह्याची खबरबात मध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. काय आहे आजचं राशी भविष्य न्यूज 24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. जामखेड तालुक्यातील खांडवी येथे संत तुकाराम विद्यालय येथे शाळेच्या प्रांगणात लांडगा मृत अवस्थेत आढळून आला. या लांडग्यावर बिबट्याने हल्ला केला की इतर कोणी याचा तपास वनविभाग करत आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास खांडवीचे माजी सरपंच नरेंद्र जाधव हे तुकाराम विद्यालयात गेले असता तेथे त्यांना लांडगा मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर तातडीने त्यांनी याबद्दलची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडी आणि वनविभाग यांना कळवली. डोंगरगंज ते बांबोरी रस्त्यावर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला आणि त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे काम होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ संपर्क साधून या रस्त्यावरील खड्डे बुजवणाऱ्या इंजिनियरला सस्पेंड करण्याचे निर्देश दिले, त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच धाबेदान आणले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनासाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंत्री बाळासाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी नगरमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पायी मोर्चा निघणार आहे. उद्या नगरमध्ये छत्रपती चौथे शिवाजी स्मारकातून हा मोर्चा निघणार असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे विद्यार्थ्यांचे नियोजन आहे. शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यवसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा झरे यांच्या खून प्रकरणात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 6 पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात 2 व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह जिल्ह्याची खबर बातमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.